बँकेस दोन कोटी एकोणपन्नास लाखाचा नफा श्री समर्थ सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बावीस सप्टेंबर चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीला चेअरमन श्रीपाद शंकर कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित सभासदांचे स्वागत केले आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत बँकेचे अंतर्गत मजबूतीकरण व आधुनिकरण जास्त भर देण्यासाठी प्रयत्न चालू आहे तसेच बँकेची आर्थिक स्थिती सांगत असताना ते म्हणाले की दोन हजार चोवीस अखेर निव्वळ एन पी ए पाच पूर्णांक सोळा टक्के आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखेर निव्वळ एन पी ए पूर्णांक शहाऐंशी टक्के कमी झालेला आहे बँकेची स्थिती अधिक चांगली होण्याकरता बँक एफ एस डब्ल्यू एममध्ये मध्ये संचालक मंडळाचे प्रयत्न चालू आहेत असे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी आवाजून नमूद केले वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाजात बँकेचे मान्यवर सभासद व माजी संचालक श्री मकरंद सुखात्मे डॉक्टर श्री प्रशांत पुरंदे सवलका कुलकर्णी श्री, श्री मंगेश मालपाठक सौदश पुते श्री अरुण भान बी ओ एम सदस्य श्री विजय भावे श्री दिलीप साळवेकर सहकार खात्याचे श्री संजय गीते श्री पायसाहेब श्री अमित माळी श्री दत्ता गांगुर्डे संदीप गांगुर्डे दिगंबर कुलकर्णी संतोष कदम दिलीप जाधव हेमंत धात्रक सुहास भणगे तसेच विविध क्षेत्रातील बँके सन्मानिय मान्यवर सभासद यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला सभेस बँकेचे व्हाईस चेअरमन श्री राजेश गांगुर्डे मान्य संचालक ॲडव्होकेट श्री जालेंदर तागडे मान्य संचालक ॲडव्होकेट श्री जालेंदर ताडगे श्री नरेंद्र कुलकर्णी डॉक्टर श्री रविकरण निकम श्री राधाकृष्ण नाईकवाडे श्री शिरीष मोरानकर श्री राजेंद्र खेडलेकर श्री मनोज बाग श्रीमंदर ओलितकर सीमंदर श्री तगारे सौयोगिता खांडेकर किशोरी एक बोटे दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक श्री मंदार ओलितकर यांनी केले बँकेचे संचालक श्री मंदार ओलितकर यांनी सभेस उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा संपन्न झाल्याचे अध्यक्ष श्री श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक